काल आपण ठिकाणी पाहिलं होतं की रिमाइंड थेरम, म्हणजे एखाद्या पॉलिनोमियलचा सेकंड पॉलिनोमियल ठिकाणी जर डिवाइड केल्यानंतर त्याची रिमाइंडर काय येते हे डायरेक्ट कसं शोधायचं हे काल आपण पाहिलं होतं. आज पाहूया ठिकाणी आपण फॅक्टर थेरम. काल रिमाइंडर थेरम झाला, आज पाहिजे ठिकाणी आपला फॅक्टर थेरम. ओके, कालच्या सारखंच आहे. फॅक्टर्स थेरम अवयव सिद्धांत म्हणायचं. काय म्हणजे अवयव सिद्धांत? कालचा शेष सिद्धांत होता, आजचा अवयव सिद्धांत. तर कालच्या सारखंच करायचं असेल, जर कालचा रिमाइंडर थेरम यूज करून तुम्हाला फॅक्टर आहे का नाही ठिकाणी सांगायचं आहे. काय करायचं ठिकाणी? फॅक्टर आहे का नाही हे ठिकाणी सांगायचं. जर रिमाइंडर झिरो आली कालच्या प्रमाणे, कालच्या प्रमाणे आपण केलं होतं डिवाइड केल्यानंतर, ओके, जर रिमाइंडर झिरो आली तर म्हणायचं की तो फॅक्टर आहे गिव्हन पॉलिनोमियलचा, आणि तो फॅक्टर नाहीये असं ठिकाणी आपला म्हणता येते. ओके, तर बघूया आपण एखादं एक्झाम्पल की दिल्लीचा फॅक्टर आहे का नाही आपण कसं शोधायचं या ठिकाणी. समजा एखादं एक्झाम्पल पाहिलं आपण, माझ्याकडे एक पॉलिनोमियल्स आहे एक्स प्लस सेवन एक्स प्लस बारा. ओके, तर याचे फॅक्टर्स ठिकाणी आपल्या पडायचे किंवा आहे का नाही सांगितलं आपल्याला. समजा आयडेंटिफाय एक्स प्लस थ्री, बरोबर आहे ना, एक्स प्लस थ्री अँड एक्स प्लस फोर हे जे फॅक्टर आहेत मी आपल्या ठिकाणी शोधायला सांगितले. किंवा एक्स प्लस थ्री घेतला बरोबर घेतला फॅक्टर आहे मी तुम्हाला शोधून सांगितलं त्यानं. ओके, तर बघूया मग इट इज अ फॅक्टर, इट इज अ फॅक्टर ऑफ द गिवन पॉलिनोमियल ऑर नॉट. ओके, आहे का नाही तुम्हाला ठिकाणी सांगायला सांगितलं. तर अगोदर सोल्युशन मध्ये जा, ज्याप्रमाणे ठिकाणी काल तुम्ही पॉलिनोमियल्स हे वापरलं होता सेम त्याचप्रमाणे पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस ट्वेल्व. ओके, तर या ठिकाणी आपला या ठिकाणी एक्स डिवायजर दिला आहे एक्स प्लस थ्री, तर याचं व्हॅल्यू येईल एक्स इज इक्वल टू मायनस थ्री येईल, बरोबर आहे ना, काढून घेतलं. बाय युझिंग रिमाइंडर थेरम म्हणायचं. काय म्हणायचं ठिकाणी? बाय युझिंग फॅक्टर आहे ना शोधण्यासाठी आपला रिमाइंडर थेरम यूज करावा लागतो. रिमाइंडर थेरम, मग पी ऑफ मायनस थ्री इज इक्वल टू मायनस थ्रीचा स्क्वेअर प्लस सेवन इंटू मायनस थ्री प्लस बारा, त्या ठिकाणी प्लस बारा, मग मायनस तीनचा वर्ग नऊ अधिक सॉरी मायनस सात्रिक एकवीस प्लस बारा. ओके, तर बारा नऊ किती राहतो प्लस प्लसची बेरीज करून घेऊ आपण एकवीस आणि मायनस एकवीस, एकवीस मध्ये एकवीस गेला झिरो, म्हणजेच पी ऑफ मायनस थ्री किती या ठिकाणी झिरो, म्हणजे याचा अर्थ रिमाइंडर इज इक्वल टू झिरो. म्हणजेच रिमाइंडर हा झिरो आला तर आपण डायरेक्ट म्हणता येते काय, एक्स प्लस थ्री इज द काय फॅक्टर ऑफ कोणाचा
एक्स स्क्वायर प्लस सेवन एक्स प्लस ट्वेल्व ओके कधी म्हणायचं असं हा फॅक्टर आहे म्हणून रिमाइंडर म्हणजे कालचा रिमाइंडर थेरम वापरायचा आहे आणि रिमाइंडर थेरम वापरल्यानंतर जर रिमाइंडर झिरो आली काय ठिकाणी रिमाइंडर जर झिरो आली तर या ठिकाणी आपला सांगता येते की हा दिलेला जो काही आहे तो याचा फॅक्टर आहे आणि यालाच म्हणतात फॅक्टर थेरम ओके कालचं जे काही तुम्ही काल रिमाइंडरच्या ठिकाणी यूज केला रिमाइंडरच्या ठिकाणी थेरमचा वापर केला ओके त्याचप्रमाणे तुम्ही आज पण करायचंय फक्त आज रिमाइंडर आली झिरो की तुम्हाला डायरेक्ट म्हणता येतो जो काही पॉलिनोमियल तुम्हाला डिवाइड करायला सांगितलं होतं तो हा मोठ्या बहुपदीच्या ठिकाणी काय आहे फॅक्टर आहे असं ठिकाणी आपला म्हणता येते आता सेम तसंच काहीतरी तुम्हाला जर हा फॅक्टर आहे म्हटला इथे एखादं तुम्हाला कोएफिशिएंट नाही दिला तर या ठिकाणी तुम्हाला काढता आलं पाहिजे कालच्या प्रमाणे आपण ठिकाणी पाहिलं होतं त्या सगळ्याच गोष्टी ठिकाणी तुम्हाला करता आल्या पाहिजे ओके व्हॉटएव्हर नो प्रॉब्लेम्स म्हणजे तुम्हाला पी ऑफ थ्री म्हणजे डायरेक्ट झिरो घेता येईल इकडल्या साईडला ओके इथला समजा तुम्हाला सेवन नाही दिला बाकी सगळ्या गोष्टी दिल्या तरी तुम्हाला ठिकाणी काढता आलं पाहिजे ओके असं मला ठिकाणी वाटते आणि ते तुम्हाला जमून जाईल ओके कारण त्याच्यावर तुमच्याकडे सॉल एक्झाम्पल आहेत सगळ्याच गोष्टी आहेत ओके ते तुम्ही पाहू शकता ओके पुस्तक आहे का तुमचं तिथं सध्याच्या वेळ होतं शेवटचा शेवटच्या अगोदर बघून येते फास्ट तर ना तर पाठीमागे तुम्हाला मी ऍडिटी दिल्या होत्या बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या म्हणजे सर्वप्रथम आठवीला असताना आपण ह्या गोष्ट शिकली होती कोणती एक्स प्लस ए अँड एक्स प्लस बी आता तुम्हाला ठिकाणी फॅक्टराइज पाहायचं आहे अवयव पाडा ओके जर असं असेल तर आपण याचा गुणाकार करून घेतो आता एक्स स्क्वेअर ए प्लस बी इंटू एस प्लस ए बी म्हणजे या प्रमाणामध्ये असणाऱ्यांची कशा प्रकारच्या ठिकाणी त्यांचे फॅक्टर पाडायचे हे आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं म्हणजेच कसं तुम्हाला जर फॅक्टराइज म्हणलं क्वेश्चन घेतला ठिकाणी फॅक्टराइज अवयव पाडा प्लस नाईन एक्स प्लस ट्वेंटी ओके याचे अवयव तुम्हाला पाडायचे समजा कोणाचे एक्स स्क्वेअर प्लस नाईन एक्स प्लस ट्वेंटी तर याचे काय फॅक्टर निघतील तर आपल्या ठिकाणी अगोदर इथला अंक म्हणजे या फॉर्ममध्ये असणाऱ्या एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ही जे काही पॉलिनोमियल्स आहे तर काय केलं होतं आपण गेल्या वर्षी ए इंटू सी यांचा गुणाकार काय या ठिकाणी यांचा गुणाकार ए सी जे काय प्राप्त होतो त्याचे अशा अवयव पाडायचं की प्रोडक्ट केलं तर ए सी आला पाहिजे आणि बेरीज केलं तर बी भेटला पाहिजे समजा आपण एक्स आणि वाय असे दोन अवयव पाडले तर एक्स प्लस वाय केलं तर आपला बी भेटला पाहिजे मधला संख्या आणि एक्स इंटू वाय केलं तर रिटर्न आपला ए सी भेटला पाहिजे काय भेटलं पाहिजे ठिकाणी ए सी भेटलं पाहिजे ओके तर या ठिकाणी काही नाही तर वन आहे म्हणजे वन इंटू जर ट्वेंटी केला आपण तर ट्वेंटीच येते काय ठिकाणी ट्वेंटीच येते नो प्रॉब्लेम मग या ट्वेंटीचे दोन अवयव आपल्याला असे पाडायचे की गुणाकार केला तर ट्वेंटी आला पाहिजे आणि बेरीज केला तर नाईन आला पाहिजे ओके सांगा बरं पाच गुणिले चार राईट आहे ओके तर पाऊन चौक वीस गुणाकार केला तर आणि बेरीज केली तर
आला 9. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण 9 ला उचलायचं, त्याच्या ऐवजी 5 प्लस 4 ठेवू टाका. आता एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 4x प्लस 20. मग ह्या दोघांचा ग्रुप, ह्या दोघांचा ग्रुप, ओके, ह्या दोघांच्या एक्स कॉमन एक आला तर एक्स प्लस 5 राहिला, याच्यामधून आपल्याकडे 4 कॉमन काढला तर याच्यामध्ये पण एक्स प्लस 5 राहिला. मग दोघांमधून एक्स प्लस 5, एक्स प्लस 5 कॉमन काढला आपण, मग राहिला काय, इथला एक्स राहिला आणि इथला प्लस 4 राहिला. ओके, तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपाचे फॅक्टर आपण गेल्या वर्षी पाडायला शिकले होते. ओके, आणि यावर्षी पण तुमची शेवटची स्वाध्याय जी आहे ओके हे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आणि याच्या व्यतिरिक्त अजून बरेच काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन्स फॅक्टरायझेशनच्या ठिकाणी तुम्हाला तिथं पाहायला भेटतील. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मी आयडेंटिटी लिहून दिली होती फॅक्टरच्या वगैरे किंवा स्क्वेअरच्या, स्क्वेअर रूटच्या, ओके, तर त्या सगळ्याच तुम्हाला ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. स्टार्टिंगलाच तुम्हाला ठिकाणी लिहून दिल्या होत्या. ओके, तरी पुन्हा एक बार लिहून देतो, काही जणांना विसरले असतील, काही जणांना लिहून ठेवले नसतील आपल्या वहीमध्ये. ओके, जेवढे काही अल्जेब्रिक फॉर्म्युले होते सगळे फॉर्म्युले या ठिकाणी तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे शेवटच्या स्वाध्यायासाठी. आयडेंटिटी म्हणून तुम्हाला मी लिहून दिल्या होत्या. ओके, काय होत्या, 7 त्या 8 आयडेंटिटी तुम्हाला मी लिहिल्या होत्या. पहिली होती ठिकाणी ए प्लस बी चा होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. दुसरी होती ठिकाणी ए मायनस बी चा होल स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. नंतर तिसरा होता ठिकाणी ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्यानंतर चौथ्या ठिकाणी आपण आताचा एक्स प्लस ए अँड एक्स प्लस बी, ओके, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा, ह्याच्या ह्याच्या आधारावर तुमचे गणित आहे. त्याला फक्त तुम्हाला कसं हे करायचं आहे, म्हणजे दोन फॅक्टर आहेत त्याचा बेरीज इथं आणि गुणाकार इथं. ओके, याच्या आधारावर तुम्हाला जास्त क्वेश्चन असतील. त्यानंतर क्यूबचं पाहिलं होतं आपण ए प्लस बी चा होल क्यूब ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. नंतर सहाव्याला मायनस होता ए मायनस बी चा होल क्यूब ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. नंतर सातला ठिकाणी काय पाहिलं होतं आपण, फॅक्टरायझेशन पाहिलं होतं याचे, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी दुसऱ्या फॅक्टर मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे हा. त्यानंतर ए क्यूब मायनस बी क्यूब, ओके, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, हे दोन्ही फॅक्टरायझेशनचे आहे. त्यानंतर हा एक पाहिला होता ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असणे ए प्लस बी प्लस सी चा होल स्क्वेअर. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. म्हणजे तर जवळपास एवढे फॉर्म्युले मी तुम्हाला स्टार्टिंगला पण लिहून दिले होते, आता पण लिहून देतोय. तर याच्या व्यतिरिक्त तुमच्या याच्यामध्ये काय काय आहे तुम्ही पहा. म्हणजे आणि होमवर्क नंबर 1 सॉलिड टुडे एक्झाम्पल, नंबर 2 प्रॅक्टिस सेट, किती आहे 3.5 आढळले, 3.5. त्यानंतर लगेच टुमारो उद्याची सॉल्व एक्झाम्पल, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.6. याच्यामध्ये काही क्वेश्चन तुम्हाला बरेच आडतील ते विचारा मला, मी तुम्हाला एक सोमवारचा दिवस थोडा देतो. ओके,
आज उद्या उद्याचा पेपरचा अभ्यास करा. सोमवारी याच्यामध्ये डाऊट फक्त घेऊया आपण सोमवारच्या तासिकमध्ये. ओके 3.6 मध्ये जेवढे काही तुमच्या अडचणी असतील तेवढ्या अडचणी ठिकाणी आपण त्याच्या मार्फत आपण समजून घेऊया. ओके आणि त्यानंतर हा टॉपिक इथं आपला एंड होतो. ओके शिकवणं हे टॉपिक संपलं आहे, फक्त तुम्हाला अडचण जाईल 3.6 मध्ये ते मला सोमवारपर्यंत तुम्ही मेसेज करू शकता आणि मेसेज करून टाका. पण सोमवारी मी डायरेक्ट फक्त एक तासिका फक्त या 3.6 वरतीच काही प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून सांगतो. थोडेसे वेगळे नवीन प्रॉब्लेमसाठी काही टाकले त्याने फॅक्टरायझेशनचे पुटअप वगैरे करण्याचे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके आणि याच्यानंतरचे टॉपिकचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार नाही हे पहिले सांगितलं तुम्हाला मी. हे शेवटचा तासिका राहील एवढाच पिरियड तुमचा. त्यानंतर ज्यांनी फीस भरली त्यांनाच फक्त आपले व्हिडिओ पाहता येतील किंवा दिसतील. ओके तर सोमवारचा एक व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके आणि त्यानंतर आपण पुढचा म्हणजे ज्योमेट्रीचा टॉपिक सेकंड ट्रायंगल्स या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. सगळ्यात मोठा आणि लेंथी आणि महत्त्वाचा टॉपिक दहावीच्या दृष्टिकोनातून आहे. ओके तर तो टॉपिक या ठिकाणी आपला सुरुवात होईल. त्याची काळजी तुम्ही सर्वांनी घ्यावी आणि अशा प्रकारचा होमवर्क तुम्ही करायचा आहे. एक्स्ट्रा होमवर्क पण तुम्हाला येईल. ओके आणि हा पण होमवर्क तुम्हाला करायचा आहे.